चरोली घाटामध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल आता आपल्या सोबत आहेत ज्या ओम्या बैलाची आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, त्या ओम्या बैलाचे प्रसिद्ध बैलगाडा मालक मावळमधून रामनाथ मामा वारिंगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे संपादक रोहित खरगे यांनी, पाहूयात. नमस्कार प्रेक्षको, चरोलीच्या घाटामध्ये काल जो प्रकार घडला त्या प्रकाराबाबत आता आपल्या समवेत ओम्या बैलाचे मालक रामनाथ शेठ वारिंगे, प्रख्यात बैलगाडा मालक आहेत, शांत स्वभावाचे, त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. काय घडलं काल रामनाथ शेठ, काय सांगाल तुम्ही? खर तर मला काल जे काय घडलं त्याविषयी किंवा का घडलं गेलंय त्याविषयी खर तर मला बोलायचं नव्हतं. याच कारण असं आहे की आज हजारो प्रेक्षक घाटामध्ये होते आणि त्यांनी काल काय प्रकार झालेला आहे गाडा पळाल्यानंतर तो हजारो प्रेक्षकांनी पाहिलेला आहे. बैल कशी पळाली किंवा निर्णय काय झाला किंवा याविषयी मला काय बोलायचं नाही ते लोकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आजकाल सोशल मीडिया किंवा आजकाल ही लोक खूप हुशार झालेले आहेत. प्रत्येकाच्या हातात आज जवळजवळ घड्याळं आहेत, बारी वर गेल्यानंतर निशाणाच्या पुढं तर लगेच इकडं घड्याळ लोक अशी व्हायरल करतात. आणि ती जी काय बारी व्हायरल झाली, किती मध्ये झाली ते लोकांनी केलेलं आहे, त्याविषयी मला काय बोलायचं नाही. ज्यावेळी किती बारी बद्दल सुनील अण्णांनी तिथं घाटात गोंधळ झाला की जे काय निर्णय झाला असेल कि जो चुकीचा बरोबर, तर सुनील अण्णांनी सांगितल्यानंतर आमच्या तालुक्याचे आमदार, त्यानंतर आम्ही सर्वजण निघून पण गेलो होतो. वरती आळ्याकडे निघून गेल्यानंतर आळ्याकडून फिरून येत होतो. खाली येत असताना पुढं काही मॉप होता, म्हणजे पाहणारे हौशे गौशे नवशे किंवा कोण असेल ते आम्हाला काय माहित नाही. कारण आम्ही जवळजवळ 2000 फूट पाठीमागे होतो. सुनील अण्णा पुढे चालत होते, त्यांच्याबरोबर भरपूर लोक होती, त्यांच्या पाठीमागे आम्ही होतो. आणि अशा वेळी येत असताना त्या हौशा गावशांनी कुठंतरी या यात्रेला कुठंतरी गालबोट लागलं पाहिजे या हेतूने किंवा कुणीतरी काहीतरी तिकडं दगडफेक हा प्रकार झाला. दगडफेक प्रकार झाल्यानंतर आम्हाला असं नंतर कळालं की काही दगडी मागून आल्या स्टेजच्या मागून, काही स्टेजवर पण आल्या. आता स्टेजच्या पाठीमागे पडदा, वरून पडदा, पुढून बी दगडी मारतात. दगडी मारणारे पुढून कोण होते हे मला काय आता बोलायचं नाही. पण ज्यावेळी जे दगडी मारणारे होते त्यांनी दगडी मारल्यानंतर त्यांना काही त्यांना प्रत्युत्तर म्हणून ज्यावेळी समोरच्या बाजूने पण त्यांना दगडी मारण्यात आल्या त्या अक्षरशः पळून गेली, डायरेक्ट म्हणजे ते निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर सुनील अण्णा पुढे चालत होते, आम्ही चालत होते, त्यानंतर त्यांनी आणि त्यात काही दगडी या सुनील अण्णांच्या आणि यांच्या त्या मॉपवर पण होत्या. सुनील अण्णा पुढे निघून गेल्यानंतर त्या दगड मालकांनी सुनील अण्णा बरोबर जे काही आमच्या गाड्यावाले होते, म्हणजे माझ्या संघटनेच्या गाडा संघटनेची जी काही लोक होती ती बैलांकडे गेली. आणि बैलांकडे गेल्यानंतर सुनील अण्णांना त्यांचे काय जे काय असतील बरोबरचे कार्यकर्ते किंवा बॉडीगार्ड लोक त्यांनी सुनील अण्णांना पुढे नेलं आणि मी पाठीमागून येत होतो. पाठीमागून येताना संघटनेचे लोक जे कार्यकर्ते होते, संघटनेचे आमचे सहकारी होते, ते सुनील अण्णा बरोबर बैलाकडे गेल्यानंतर मी एकटा पाठीमागून येत होतो. आणि ती दगडफेक तशी चालू असताना आता मी जर काहीच केलं नाही त्या दगडफेकीमध्ये माझा काही किंवा माझ्या संघटनेच्या पदाधिकारी काही संबंध नसताना मी सुद्धा मी जर केला असतं तर मी पळून गेलो असतो ना. मी आपला चालत आलो, ती दगडफेक करणारी लोक माझ्यापर्यंत आली पळत आणि पळत आल्यानंतर तिथं आमची थोडीफार झाटापट्टी झाली. झाटापट्टी झाल्यानंतर जर मी केलेलंच नाही आणि जर आम्ही दगडफेक केली नाही जी केली त्यांनी तिथं काहीतरी सीसीटीव्ही किंवा मोबाईल बरंच मोबाईल व्हायरल झाले. आता त्या मोबाईल मध्ये दगडफेक कोण करणारे हे नियोजन कमिटीला दिसले पाहिजे होते ना. जर आम्ही काय केलं नसताना त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या जी बैलाकडे गेली होती त्यांच्या मागे काही मॉब गेला. आणि मॉब सायकोलॉजी मध्ये मी मान्य करतो, मॉब सायकोलॉजी मध्ये अनेक जण भाग घेतात ज्यांचा काही संबंध नाही काय नाही. तर त्यांनी माझी त्यांची जर माझ्या अंगावर आले तर माझी त्यांची झाटापट्टी झाल्यानंतर तिथं त्या क्षणी पोलीस आले आणि पोलिसांनी मला एका गाडीत बसवलं किंवा काहीतरी विचित्र घटना घडू नये म्हणून मी पोलिसांच्या गाडीत बसून मला पोलिसांनी बाजूला नेलं.
आणि तो मॉब तसाच आमचा काही त्या दगड फेकीमध्ये संबंध नसताना आमच्या बायलांकडे गेले आणि मला वाईट वाटतं की जे बायलांना त्यांनी जाऊन तिथं दगडफेक केली, बायलांना मारलं, बायलांच्या पायावर आज जखमा आहे, बैल आमचं काय अवस्थेत येते, आज ओम्या बैल काय अवस्थेत आहे, सकाळी पाहिल्यानंतर मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं त्याच्या त्याची अवस्था बघून. आज बैलाला हात लावला तर बैल थरथर थरथर कापत होता की कधी पळून आल्यानंतर, पळायच्या अगोदर आम्ही त्याला कधी एक शिमटी मारली नाही, आणि त्याला पळून आल्यानंतर या लोकांनी या मॉपनी इतकं मारला, गजानी मारहाण झाली, त्याला त्याच्या पायावर वगैरे दगडी मारल्या, त्याच्यावर दगडी दगड फेक झाली, बरं तो मॉप ही गाडी जाळून टाका ती गाडी जाळून टाका इतक्या ह्याच्यात होते. त्यात ह्या नियोजन कमिटीची काही लोक बरोबर बाहेरची लोक होती की ज्यांना हे पेटवायचं होतं अशी लोक पण होती. आणि मयदादांच्या घाटाला तर जागा अपुरी होती, बाकीचं बाजूचं मैदान तरी पण 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये कुठेही गालबोट लागलं नाही. आणि या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून जर गालबोट लागतंय निर्णयावरून तर याचा कुठेतरी नियोजन कमिटीने पण विचार करावा होता. आज मी महाराष्ट्र प्रदेशवर बी काम करतो, आज मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा सचिव आहे, चिटणीस आहे मी. आणि आज आमच्या सहकार्याने ती एक स्पर्धा भरवली होती. आज रामदास शेठ ठाकूर हे आमचे सहकारीच आहेत पक्षाच्या माध्यमातून. आणि रामदास शेठ ठाकूर यांनी ही स्पर्धा भरवलेल्या असताना त्याच्या नियोजनामध्ये असा हे होणं हा प्रकार घडणं हे कुठेतरी आम्हाला पण वाईट वाटलं ना, पण करून करणारे वेगळे होते आणि तुम्ही न करणाऱ्यांवर हल्ला करता. आणि त्या हल्ल्यात समजा तिथं पोलीस आले म्हणून ठीक झालं आणि नंतर व्हायरल बी करता, हा प्रकार पुढच्या दृष्टीने योग्य नाही. कारण आजकाल ह्या मॉब सायकोलॉजी मध्ये जर असे प्रकार घडत असले तर ही पूर्ण जबाबदारी ही नियोजन कमिटीची अशी मला वाटतं. या मॉब सायकोलॉजी मध्ये बाहेरचे लोक पण घुसून असे करतात असं म्हणायचंय का? हो, कारण त्यात आहे ना कुणी तो हल्ला ज्यावेळी झाला बायलांवर किंवा तिथं मी तिथं स्टेजच्या पाठीमाग उभा होतो, जर आमच्या संघटनेने किंवा आमच्या संघटनेच्या मुलांनी किंवा आम्ही दगड फेकिल्या तिथं आम्ही पळून गेलो असतो ना, आम्ही कशाला बिंदास उभं राहिलो असतो तिथं, आपण केलंच नाही तर काय घाबरायचं, पळून गेलेले आमच्या समोर गेलेत ना, पळून गेलेले त्यांना पण माहिती की कोण पळून गेले, कुणी दगड फेक केली, मला काय कोणाची नावं नाही घ्यायची, पण आम्ही जर केला असतो तर आम्ही पळून गेलो असतो. आणि सुनील अण्णांबरोबर आमदारांबरोबर आलेली कार्यकर्ते किंवा आम्ही जे मागून येत होतो, सुनील अण्णा समोर असताना दगड फेक होईल कशी ना, आम्ही करणार कशी, हा पण त्यांनी विचार करायचा होता. पण त्यांना हा कुठंतरी गोंधळ घालायचा होता आणि त्या हौशा गवशा नवशांना, आणि त्यांनी हा गोंधळ घातला, काय हरकत नाही, मला काय मारहाण झालेलं नाही, किरकोळ झाली घटना, पण हे कुठंतरी मिटलं पाहिजे. आणि माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुमची नियोजन जर आपल्या गाडा मालकाला बैल घाटात नेल्यानंतर ही दुसपूस होतच असती, अनेक घाटात यापूर्वी थोडीफार झालेली, पण त्याचा राग मुक्या जनावर काढायचा, त्या मुका जनावरला गाजांनी मारायचं, दगडांनी मारायचं, दगडी फेकून मारायचं त्याच्या पायावर शिंगावर इकडे तिकडे पुढे डोळ्यावर फटका बसला. आज माझा बैल जखमी आणि पोटच्या पोळासारखं प्रत्येक जण बैलगाड्याला जपतो आणि कोणीतरी तुमचे कार्यकर्ते येणार आणि काहीतरी उद्योग करणार, तुमचं बी त्या लोकांना दापायचं काम आहे ना जो नियोजन करतात. नियोजनाचं रामदास शेठ ठाकूर नंतरची काय कोण नियोजन करणारे होते खाली हे कुणी बी ऐकत नव्हते असं मला निदर्शनात आलं. दगड फेक झाली असं किंवा झालेली आहे मी पण मान्य करतो, पण ती आम्ही केली का, ती कुणी केली? आणि समजा दगड फेक केली तर जे मधल्या काळात गाडी पळत असताना जवळेकरांच्या बायलावर दगड फेक झाली, दुसऱ्या एका बायलावर पंचायतरी दगड फेक झाली, ही घाटात मोठ्याली दगड बायलांना मारली कुणी, ही तुम्हाला दिसली नाही का? तर हे सगळं हे जे झालेलं आहे ते कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यांनी नियोजन केल्यानंतर, बैलगाड्या शिकण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम सादर केल्यानंतर किंवा कार्यक्रम भरवल्यानंतर याला कुठेतरी गालबोट लागायला पाहिजे या हेतूनही झालेलं आहे. आणि सर्वात वाईट घटना ही आज बैलांना मारहाणी झाली, यापूर्वी कधी झाली नव्हती, ही घटना आधी तर झालेली आहे आणि ती मारहाण ही कमिटीतल्या काही लोकांनी केलेली आहे, कारण ते सगळं व्हायरल झालेलं आहे. आज माझ्यावर माझ्या बैलाला कोण मारत असताना बी माझ्याकडे फोटो आहेत, माझ्याकडे शूटिंग आहेत,
आज तिथं मी तिथं स्टेजच्या पाठीमागे एकटा उभा असताना बी कोण हलते, त्यातली कमिटीचे किती होते आणि बाहेरचे किती होते ते पण सगळे मला फोटो मिळालेले आहेत, सगळ्या शूटिंग मिळालेले आहेत. त्यामुळं हे सगळं जो प्रकार झालेला आहे हा प्रकार काय बरोबर झालेला नाही, हा प्रकार कशामुळे झाला, मुळात याला काय कारण आहे, मूळ कारण काय याच, आणि ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून कशी चर्चेत म्हणजे बदनामी होत गेली या स्पर्धेची, हे पण कुठंतरी आयोजकांनी किंवा सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे. आज जे करणारे आहेत त्यातले नंतर जे करणारे आहेत ही घटना मारहाणीची वगैरे किंवा बायलांना मारणं किंवा कार्यकर्त्यांना मारणं, आज बायलांना मारता मारता आम्हाला आमच्या पुढे जे कांड पडत होत त्या लोक ते कांड दुसऱ्या तालुक्यातून आलं होतं त्या लोकांना पण मारहाण झालेली, काही कारण नसताना बायलांची काय चुकी, त्यांच्या बायलांना पण मारले, आज ह्या बायलांना मारले आमच्यावाल्या पण. तर हे जे कुणी केलेलं आहे ना की हे हा जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आहे. कुठंतरी आपला बैल भी सुरक्षित राहणार नाही या भावना आज लोकांमध्ये आहेत, आणि मुळात ह्या जो निर्णय चुकीचे झालेले ते खरे असो किंवा चुकीचे याबद्दल पण मला बोलायचं नाही. आम्ही तो निर्णय स्वीकारून वर पण निघून गेलो होतो, त्या मग सायकोलॉजीमध्ये बाहेरचं परीक्षा पण किती ओरडत होते या निर्णय चुकीच्या वरून हे त्यांनी पण बघितलेलं आहे, राष्ट्रांनी पाहिलेली बारी कशी झालेली हे कोणाला सांगायला नको. माणूस बैलगाडा पळवतो म्हणजे काय पैसे कमवायला आम्ही बैलगाडा नाही पळवत, किंवा आम्हाला ती गाडी थार गाडी मिळाली पाहिजे किंवा काहीतरी मोठ्या गाडीच्यासाठी आम्ही कधी गाडा पळवत नाही बक्षिसाच्या. ती थार बक्षीस ठेवायच्या अगोदरच मी एक दोन चार दिवसापूर्वी नवीन थार घेतलेली विकत, मी स्वतः घेतलेली नवीन थार विकत, अशी थार मिळावी म्हणून मी बैल पळवत नाही कधी. पण बैलांना मारहाण करणं आणि बैलांना इजा करणं आणि हे एकदम अतिशय चुकीचा प्रकार हा या यात्रेमध्ये झालेला आहे, आणि याची जबाबदारी नियोजन कमिटीने घेतलेली नाही. नियोजन कमिटीचा एक सुद्धा माणूस, बाहेरची माणसं ही बैल आमची अक्षरशः 9-10 बैल भरली गेली टेम्पोत, तिथं गराडा घातला होता बैलांभोवती की कोण येतं बैल सोडायला बघू, त्याचे हातपाय तोडू, अशा भाषा यांनी वापरलेल्या आहेत. आणि त्यावेळी काही गाड्या मालक असतील, बाळासाहेब जवळेकर असतील किंवा आबा लांडगे असतील, आमचे नातेवाईक येते आबा लांडगे असतील, सांडभोर असतील आमचे, आमचे बाकीचे काही कोयाळीचे गाडा दुपायला ह्या असतात, टेंगळे ग्रुप असतो, दरेकर पाटील असतील, गोरे भाऊ असतील, सुरेश गोरे आमदारांचे यांचे पुतणे, ह्या लोकांनी अक्षरशः ती बैल आमची भरून दिलेली, इतकी बेकार परिस्थिती होती. मग त्यावेळी आयोजकांनी किंवा कोणी त्या दाबायचा प्रयत्न केलेला नाही, म्हणजे हा प्रकार एवढा मोठा घडला. काल तिथं जर हा प्रकार जर एखाद्याचा त्या अंधारात लाईट नव्हती, एखाद्याचा खून झाला असता किंवा काय झालं असतं तर हे गाडी चालू राहिली असते का. त्यानंतर आम्ही आळंदी पोलीस स्टेशनला पण गेलो होतो, आळंदी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं ज्यावेळी मला पोलिसांनी संरक्षण देऊन तिकडे नेलं त्यावेळी बी मला तिथं तक्रारीचं विचारण्यात आलं की तुम्हाला काही तक्रार करायची का, माझी गाड्यातली चेन गेली, माझा मोबाईल गेला माझा त्या झाटापट्टीत, म्हणजे ते एवढी काही बाहेरची लोक होती त्या झाटापट्टीत ज्यांचा काही या नियोजन कमिटीत संबंध नव्हता, त्या माफ सायकोलॉजीमध्ये त्यांनी पण भाग घेतला. त्यामध्ये अक्षरशः एका म्हणजे पोलीस कर्मचारी काही सिव्हिल ड्रेस मध्ये होते, त्या पोलिसांना बी धक्काबुक्की यांनी केलेली. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी मला बाबा तुमची काय तक्रार द्यायची असेल तर आम्ही घेऊ, पण मी तक्रार दिली नाही. याचं कारण एकमेव असं आहे की कुठंतरी तक्रार झाल्यानंतर आपण तक्रार दिल्यानंतर पुढचे तक्रार देतील आणि कुठंतरी या परवानग्या बंद होतील, आणि हे गाडा शर्यती बंद होऊ नये म्हणून मी काल तक्रार पण दिलेली नाही. एवढी समंजस भूमिका आम्ही घेतली. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की त्या दगडफेकेमध्ये जर आमचा संबंध असता तर आम्ही तुमची दगडफेक झाल्यानंतर पळून गेलो असतो, पण आम्ही केलं नाही म्हणून तिथं ठामपणे उभे राहिलो. पण त्या संधीचा त्या यात्रेचा बिघड करण्यासाठी हा काही नियोजन कमिटीतल्या लोकांनी आणि काही बाहेरच्या मापनी हे सगळं प्रकार घडलेला आहे यांच्यामुळेच, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि बैलांना मारहाण ही अतिशय निंदनीय गोष्ट झालेली आहे. जो खरं शेतकरी पोटचा असेल ज्याचा घरी गाडा आहे तो कधीच बैलांना मारहाण केला नाही. ही मारहाण ज्यांनी केली याची पण संघटनेच्या वतीने चौकशी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता ते बोलत होते ओम्या बैलाला मारहाण झाली असं त्यांनी सांगितलं, आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यात
पाणी आलं होतं, म्हणजे ह्या ज्या मुक्या प्राण्याची त्या चूक काय किंवा जे आयोजन ज्यांनी केलं, जे रामदास ठाकूर त्यांनी एवढा मोठा खर्च केला त्यांची त्यात चूक काय. आता जर संघटनेने यामध्ये वेळीच दखल घेतली नाही किंवा वेळीचं लक्ष घातलं नाही तर भविष्यामध्ये हे बैलगाडाचे जे मोठमोठे घाट भरतात या ठिकाणी असे प्रकार जर संघटनेने वेळीच त्याच्यावरती निर्णय घेतले नाही किंवा सगळ्या तालुक्यातले जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा याच्यावरती एकमताने सगळ्यांनी बसून याच्यावरती वेळीच निर्णय घ्यायला हवा आणि असे जे प्रकार आहेत हे त्वरित बंद होण्यासाठी